या पेंटिंगच्या माध्यमातून त्यांनी पृथ्वी दाखवली आहे. त्या पृथ्वीवर कोरोना विषाणूचा होणारा संसर्ग आणि पृथ्वीवरील सर्व नागरिकांनी मास्क वापरून घेतलेली खबरदारी याची सर्वांनी एकजुटीने लढा देत पृथ्वीला वाचवा असा संदेश देत याचं वास्तव चित्र त्यांनी रेखाटलं आहे. ही पेंटिंग पूर्ण करण्यासाठी त्यांना 8 तासांचा कालावधी लागलाय. एक्रेलिक कलर या वापरून त्यांनी ही पेंटिंग पूर्ण केली आहे. तसंच या चित्रातून नागरिकांना कोरोनाबाबत जागृत राहण्याचा संदेशही देण्यात आलाय. घरीच राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करा, एकजुटीनं लढा देऊन कोरोनाला हरवा असं आवाहनही यामधून करण्यात आलं आहे. नमस्कार, मी चंद्रकांत केशव बडिगेर राहणार सांगलीकर मळा मिरज येथे असून आज आम्ही एक नवीन प्रकल्प म्हणजे एक कोरोना विषयक जनजागृती व समाज प्रबोधिनी या उद्दिष्टाने आम्ही एक पेंटिंग निर्माण केलेली आहे. ती पेंटिंगमध्ये आम्ही दाखवलेलं आहे की पृथ्वीला मास्क लावलेलं आहे आणि पृथ्वी म्हणते की सेव मी, मला वाचवा. हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की आपण स्वतः मास्क लावून स्वच्छ साबणाने हात धुऊन स्वच्छता बाळगून आपण ह्या पृथ्वीला वाचवायचं आहे की जेणेकरून पृथ्वी वाचेल तर आपण सगळे वाचू असा हा उद्दिष्ट आहे. तर आम्ही ही प्रतिकृती आमच्या निशिगंध अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये म्हणजेच सांगलीकर मळा बकुलबागच्या निशिगंध अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ही साकारलेली असून ज्या ज्यांची इच्छा असेल त्यांनी बघायला येऊ शकता. तसेच आम्ही मागे 10 दिवसापूर्वी गांधी चौकात कोरोनाविषयक जनजागृती व समाज प्रबोधनासाठी रांगोळी काढली होती भव्य दिव्य, त्यामध्ये पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. तसेच हा माझा मुलगा यश हा माझ्या जोडीने आमच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी आम्ही तयारीत आहोत. जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही मिरजेच्या प्रत्येक चौकात अशी पेंटिंग विविध चित्रातून आम्ही साकार करण्याची तयारी आमची ठेवलेली आहे.